काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यामध्ये सभा होणार आहे. मविया उमेदवार रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, अमोल कोंढे, संजोग वाघेरे यांच्यासाठी राहुल गांधी आज पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि SSPMS इथल्या मैदानावर ही सभा होणार आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. पुण्यातलं वातावरण हा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तापत आहे. प्रत्यक्षात तापमान वाढत असतानाच राजकीय पक्षांमध्ये देखील निवडणुकीचं वातावरण हे तापत असल्याचं आपल्या लक्षात येईल. गेल्याच आठवड्यात पुण्यामध्ये रेस कोर्स मैदानावरती पंतप्रधानांची सभा झाली, अर्थात ती सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होती. आणि आज पुण्यामध्ये SSPM कॉलेजच्या मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा होते आणि या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे. अर्थात कुठलीही सभा म्हटली की त्या सभेकडे सभेला लोकांनी कसं. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. प्रतिसाद दिला म्हणजे सभेला किती गर्दी झाली या दृष्टिकोनातून आणि त्याचप्रमाणे या सभेमध्ये कोण काय बोललं या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. या आजच्या सभेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आहेत. याच्या आधी देखील या मैदानावरती सभा झालेल्या आहेत. काँग्रेसची सभा तर इथे नेहमीच झालेल्या आहेत. आता पाहतो तयारी पूर्ण झाली. जसं मी म्हटलं की कुठलीही सभा बघत असताना किंवा म्हणत असताना किती प्रतिसाद मिळतो यावरून ते ठरवलं जातं. मोदींच्या सभेवरती टीका झाली, खुर्च्या खाली होत्या असं म्हटलं गेलं. तुमचा आजच्या सभेबाबतचा अंदाज किंवा दावा काय आहे? आजची सभा ही ऐतिहासिक अशी सभा आहे. खासदार राहुल गांधी आज पुणे शहरामध्ये येत आहेत आणि आज आम्हाला सर्वांना जास्त आनंद या गोष्टीचा आहे की UPच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघातून ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायबरेहून लखनौ आणि लखनौहून ते पुण्याला येणार आहे. म्हणजे त्यांना पुणे लोकसभेचं सीटचं महत्व किती आहे हे आज त्यांच्या एवढ्या धावपळीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी जी पसंती दिली आहे की पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे रवींद्र घंगेकर यांना जो प्रतिसाद उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीपासूनचा जो मोठ्या प्रमाणावर मिळालेला आहे त्याच्यावरनं आपल्याला ही कल्पना येत आहे. आजच्या सभेला आम्हाला मैदान छोटं पडतंय. व्हिडिओ जेन्स विकी कामेसर, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.